कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना यांच्या वतीने सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी पहिल्या पाळीपासून कामगारांचा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। बेमुदत संपाच्या प्रमुख मागण्या सिन्नर नगर परिषद मधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन व लाभ लागू करा, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाच्या किमान वेतन अधिनियमनुसार किमान वेतन त्वरित लागू करा। सिन्नर नगर परिषद मधील सर्व कामगारांना युनिफॉर्म, गनबूट, झाडू, हँड ग्लोव्स, पावडे इत्यादींसह सामाजिक सुरक्षा लागू करा। सिन्नर नगर परिषद मधील सर्व कामगारांना पीएफ, ईएसआयसी त्वरित लागू करा। सिन्नर नगर परिषद मधील घंटागाडी वाहन नादुरुस्त असल्यामुळे कामगारांना काम करण्यास अडचणी येतात, सर्व घंटागाडी वाहन त्वरित दुरुस्त करावे। सर्व महिला कर्मचाऱ्यांना महिन्याचे 26 दिवस काम दिले पाहिजे। तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस ऑफ वेजेस ऍक्ट नुसार बोनस मिळाला पाहिजे। सर्व कर्मचाऱ्यांना सणाच्या सुट्ट्या देण्यात याव्या। सर्व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 7 तारखेच्या आत पगार मिळावा। अशा विविध प्रकारच्या मागण्या बेमुदत संपामध्ये पुकारण्यात आल्या आहे। यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगारांनी आपापल्या अनेक मागण्यांपैकी अशा महत्वाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया कामगारांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली। आज या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्याने चिटूप्रणित असलेली संघटना या ठिकाणी कामबद्दल उत्फुल्लेला आहे। काल दिनांक 4/10/2024 पासून या नगरपालिकेच्या विरोधात या शिवसाहेबांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी अमीन सय्यद, कॉमन न्यूज मराठी, सिन्नर।